शुक्र पृथ्वी शेजारचा ग्रह, दोन क्रमांकाचा ग्रह आणि हा ग्रह अतिशय तेजस्वी असल्यामुळं सहज तो सापडतो आणि सहज लोकांना दिसतो. आपल्या तर कवी लोकांनी त्याला तारा म्हणले, म्हणजे शुक्र तारा म्हणून आपण म्हणतो, तसा तारा नाही तर हा ग्रह आहे. अतिशय तेजस्वी असल्यामुळं त्याचं निरीक्षण खूप काळापासून केलं जायचं. परंतु असं एक ध्यानात आलं की हा पृथ्वीसारखाच आहे आणि पृथ्वीसारखा असूनसुद्धा त्याचा त्या दुर्मिणीचा शोध लागल्यावरती असं ध्यानात आलं की तो काही व्यवस्थित आपल्याला दिसू शकत नाही. याला मुख्य कारण असं ठरलं की त्याच्या भोवती असं मोठं असं ढग वगैरे असावेत असं वाटत होतं. नंतर गॅलिलिओने ज्यावेळी शुक्राकडे पाहिलं, ते गॅलिलिओला पहिल्यांदा शुक्र कधीकधी तो पूर्ण गोलाकार दिसायचा, कधी त्याची कोर दिसायची. आणि मग त्याचा ध्यानात आलं की जसा चंद्र पृथ्वीभोवती फिरताना त्याच्या कला दिसतात, म्हणजे कधी पौर्णिमेचा चंद्र, कधी अष्टमीचा चंद्र, कधी अमावस्येचा चंद्र, तसं शुक्र त्याच प्रकारे शुक्राच्या सुद्धा कला दिसतात. याचा अर्थ असा की शुक्र नक्कीच सूर्याभोवती फिरत असला पाहिजे. आणि गॅलिलिओच्या निरीक्षणामुळं आणि पुढच्या काही शास्त्रज्ञांच्या निरीक्षणामुळं असं कळलं, लक्षात आलं की शुक्र सूर्याभोवती जवळजवळ 225 दिवसात एक फेरी मारतो. आपली पृथ्वी 365 दिवसात, तर शुक्र 225 दिवसात फेरी मारतो. आता त्याच्या भोवतालच्या ढगांच्यामुळं त्याचा पृष्ठभाग कळत नव्हता, त्याच्यामुळं शापेरेली नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्याचं असं म्हणणं होतं की हा पृथ्वी शेजारचाच आहे, जवळचाच आहे, ढगांना वेढलेला आहे, म्हणजे नक्कीच तिथं जीवसृष्टी असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे, जंगलं असली पाहिजेत, त्या जंगलामध्ये डायनासॉर्स हिंडत असले पाहिजेत, असं काहीतरी त्याचं निरीक्षण त्यांना केलं. मात्र त्याच्या निरीक्षणात कुठलाच ऑब्झर्वेशनचा पुरावा नसल्यामुळं शापरेलचा हा जो समज होता तो पुढं पुढं नाहीसा होत गेला. शुक्र सूर्याजवळ असल्यामुळं त्याचीच फार निरीक्षणं घेता आली नाहीत. मात्र ज्या ज्यावेळी तो सूर्यापासून दूर जायचा त्यावेळी मात्र बऱ्यापैकी शुक्राची निरीक्षणं घेतली गेली. शुक्राच्या निरीक्षणामध्ये एक लक्षात येलं की ढगांच्यामुळं तो दिसत नव्हता, त्याचा पृष्ठभाग दिसत नव्हता. परंतु ज्यावेळी रडार रोखलं गेलं किंवा रेडिओ दुर्बीण ज्यावेळी रोखली गेली शुक्राकडं आणि त्याचे ज्यावेळी रडार किरण ज्यावेळी त्या शुक्रावर आपटले आणि परत ते ज्यावेळी पृथ्वीवरती परत फिरले त्यावेळी माझ्या लक्षात आलं की शुक्र अतिशय मंद गतीनं फिरतो स्वतःभोवती. किती तर आपली पृथ्वी जवळजवळ 24 तासामध्ये स्वतःभोवती फिरते, पण शुक्र अतिशय मंद, म्हणजे शुक्र जवळ 243 दिवसात स्वतःभोवती फिरतो. याचा अर्थ असा की शुक्राचा जो दिवस असतो तो वर्षापेक्षा मोठा आहे, म्हणजे त्याचं वर्ष 225 दिवसाचं आणि त्याचा दिवस हा 243 दिवसाचा. ते असं का झालं असावं, शास्त्रज्ञ गोंधळात पडले. कारण संपूर्ण सूर्यमाला ज्यावेळी निर्माण झाली ती सूर्य आफ्रिकेपर्यंत निर्माण झाली, त्यामुळे सर्व ग्रह ते एकाच प्रकारे फिरत असले पाहिजेत असं ध्यानात येत होतं. मात्र शुक्र मात्र असा विचित्र काहीतरी फिरत होता, अतिशय हळू वेगाने फिरत होता. त्याच्यामुळं असं मानलं जाते हल्ली की सूर्याचा ज्यावेळी शुक्राचा जन्म झाला त्यावेळी त्याला कुठेतरी त्या शुक्राला अतिशय एका मोठ्या ग्रहानं किंवा लघुग्रहानं धडक दिली असावी आणि धडकेमुळं त्याचा फिरणं हे जरा स्लो झालं असलं पाहिजे. आणि शुक्राचा दुसऱ्या फिरण्याचं असं एक वैशिष्ट्य असं एक दिसतंय की शुक्र स्वतःभोवती फिरताना उलटा फिरतो. उलटा म्हणजे असं की पृथ्वी पश्चिमेकडनं पूर्वेकडे जात असते, त्याच्यामुळं आपल्याकडं सूर्य पूर्वेला उगवतो पश्चिमेला मावळतो. परंतु शुक्रावरती मात्र सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो, हे त्याचं फिरणं. आणि याला कारण एकच की डेफिनेटली कुणी त्याला धडक दिसली पाहिजे. तुम्ही शुक्रावर जर गेलात आणि जर आकाशात पाहिलं तर त्याचे तारे अतिशय मंद वेगानं, अतिशय मंद म्हणजे एका दिवसभरात हार्डली 1.5 इतके सरताना दिसतात. असा हा शुक्र त्याचं फिरणं अतिशय वेडावाकडं, स्वतःभोवती फिरणं वेडावाकडं, अतिशय मंद वेगानं फिरतोय. असा या शुक्राच्या विषयी ऑब्झर्वेशनच्या बाबतीत ज्यावेळी पाहिलं गेलं त्यावेळी तो सूर्यापासून जवळजवळ 47° दूर जात असतो, त्याच्यामुळं ज्यावेळी तो दूर असतो त्याचवेळी त्याचं ऑब्झर्वेशन केलं गेलं. ज्यावेळी अवकाश युग सुरू झालं त्यावेळी अनेक मोहिमा इतरत्र चंद्रावरती गेल्या, या ते ग्रहावरती गेल्या, पण शुक्रावरतीसुद्धा काही मोहिमा पाठवल्या गेल्या. त्यातला अमेरिका आणि रशियानं फार मोठं त्याच्यामध्ये आघाडी घेतली होती. मात्र अमेरिकन मोहिमांनं शुक्राच्या पृष्ठभागाचं बऱ्यापैकी छायाचित्रण केलं. रशियानं मात्र त्याच्यापुढं एक पाऊल पुढं जाऊन रशियानं शुक्राच्या ढगांच्या आत काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी काय केलं, काही कुप्या त्यांना शुक्रावर सोडल्या. त्या हळूहळू आत जाताना नाहीशा होत्या, म्हणजे त्या क्रश होत्या किंवा त्या मोडत होत्या. त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की शुक्राचा पृष्ठभाग
शुक्राचं वातावरण हे अतिशय घट्ट आहे. घट्ट म्हणजे किती, की शुक्राच्या पृष्ठभागाचा दाब जो आहे तो पृथ्वीच्या दाबापेक्षा 90 पट जास्त, म्हणजे इतकं अतिशय घट्ट असं वातावरण आहे. आणि त्या वातावरणात जेव्हा एखादं कुपी आत जाऊन पडते तेव्हा दाबामुळे तिचा चुरडा होतो. मात्र पुढं चांगल्या चांगल्या कोप्या त्यांनी वापरल्या गेल्या, व्हेनेरा 8, 9, 10, 11 मोहिम्यामध्ये. आणि मग कळलं की शुक्राचा पृष्ठभाग हा दगडधोंड्यांनी बनलेला आहे, तिथं लावा वल्क्यानोज आहे, लावा प्रदेश बनलेला आहे, अशा टाईपचा पृष्ठभाग तिथं बनलेला आहे. शुक्रात मधलं वातावरण अभ्यास केला गेला. शुक्राच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोद्दीपणेल वायू आढळला, म्हणजे कर्बोद्दीपणेल वायूचं जवळ 96% कर्बोद्दीपणेल वायू होता, 3.5% नत्रवायू होता, आणि मग बाकीच्यामध्ये सल्फ्युरस, क्लोरीन, कार्बन मॉनॉक्साईड असे छोटे छोटे आर्गॉन अशा प्रकारचे वायू सापडले. कर्बोद्दीपणेल वायू असल्यामुळं एक लक्षात आलं की पृष्ठभाग की शुक्राचं तापमान जे होतं, असा अंदाज केला की आपल्या पृथ्वीच्या जवळ असल्यामुळं शुक्राचं तापमान थोडंसं जास्त असेल आपल्या पृथ्वीपेक्षा, कारण तो सूर्याजवळ आहे. मात्र शास्त्रज्ञांना धक्का बसला की शुक्राचं तापमान हे जवळजवळ 470 ते 480 अंश सेंटीग्रेड इतकं प्रचंड होतं. त्याचं का होत असावं, तर असं ध्यानात आलं की शुक्र ज्यावरती सूर्यप्रकाश शुक्रावरती पडतो त्यावेळी बऱ्यापैकी सूर्य मोठ्या प्रमाणात हा जो सूर्यप्रकाश हा परावर्तित होतो, पण काही प्रकाश किरण मात्र शुक्राच्या पृष्ठभागावर पोचतात, म्हणजे हा काही प्रकाश आत जातो, तो आतल्या जमिनीला तापवतो. नंतर मात्र मग त्यातनं निर्माण होणारे जे रेज असतात, इन्फ्रारेड रेज, ते ज्यावेळी परावर्तित होतात व्हायचा प्रयत्न करतात त्यावेळी ते शुक्रावरच्या शुक्राभोवतालच्या ढगांना अडवले जातात आणि ते पुन्हा परावर्तित होऊन पुन्हा शुक्रावरती येत असतात. त्याच्यामुळे शुक्राचा पृष्ठभाग हा सतत तापत असतो आणि ह्याच्यामुळे तापमान हळूहळू वाढत जाऊन आता ते 480 डिग्री सेंटीग्रेड इतकं प्रचंड असं तापमान शुक्रावरती निर्माण झालेलं आहे. हा शुक्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट जो म्हटला तो शुक्रावरती आपल्याला पाहायला मिळतो. आता तुम्हाला जर शुक्र पाहायचा असेल तर कधी पाहायचा आणि कसा दिसेल, तर शुक्र मी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे की शुक्र हा ज्यावेळी सूर्यापासून दूर जातो त्याचवेळी खूप वेळ दिसतो, म्हणजे जवळजवळ 3-3.5 तास पाहता येतो. सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी जवळजवळ 3-3.5 तास शुक्र दिसू शकतो, अतिशय तेजस्वी असतो, त्याच्यामुळे काही ओळखायला काही फारसा त्रास होणार नाही तो आपल्याला. मात्र ज्यावेळी तो सूर्यापासून दूर जवळजवळ तो 12.3 कोटी किलोमीटरवर जातो त्यावेळी त्याची पौर्णिमा असते, म्हणजे तो पूर्णपणे गोलाकार दिसतो, दूर असल्यामुळे थोडासा बिंब छोटं दिसतं आणि किंचित मंद असतं. पण ज्यावेळी तो सूर्याकडे यायला पृथ्वीकडे यायला लागतो त्यावेळी त्याचा बिंबाचा आकार वाढायला लागतो आणि वाढता ज्यावेळी तो पूर्णपणे पृथ्वीजवळ येतो त्यावेळी त्याचं अंतर होतं 3.8 कोटी किलोमीटर. एवढं असताना मात्र त्याची अंतर्युती होते, म्हणजे तो त्याची अमावस्या होते, आणि हा मधला पौर्णिमा टू अमावस्याच्या काळामध्ये त्याच्या अनेक प्रकारच्या कला दिसतात. म्हणजे शुक्र ज्यावेळी पृथ्वीजवळ येत असताना त्याचा आकार जरी वाटत असला तरी त्याचा प्रकाशित भाग कमी होतो, त्याचे छोटे कोर दिसायला लागते. म्हणजे शुक्र चांगला पाहिजे असेल तर शुक्र अंतर्युतीच्या वेळी, म्हणजे ज्यावेळी तो पृथ्वीजवळ येत असतो त्यावेळी प्रचंड मोठा दिसतो, ते छान कोर दिसते, कोर डोळ्यांतवान कोर दिसणार नाही, मात्र दुर्बीण लावली किंवा साधी पाहिला कोदरंदर तुम्ही पाहिलं तर शुक्राची छान कोर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र हे वर्षभरात 1-2 वेळाच तुम्हाला फक्त शुक्राची अंतर्युतीची छान पाहता येते.